आता अहिल्या देवळकरांचा येसो, धनगर लढ्याचा येसो, धनगर एसटी आरक्षण लढ्याचा येसो, धनगर अंमलबजावणी लढ्याचा येसो। संभाजीनगरच्या जात पडताळणी समितीनं फुलंब्री तालुक्यातल्या 7 धनगर समाजाचे जे जातीनं धनगर होते पण त्यांनी धनगड अशा नोंदी करून बोगस जातीचे प्रमाणपत्र काढलेले होते आणि ते बोगस जातीचे प्रमाणपत्र व्हॅलिड सुद्धा झालेले होते। त्या 7 खिल्लारे कुटुंबियाला दाखवून आतापर्यंत महाराष्ट्रातल्या विविध सरकारने महाराष्ट्रामध्ये धनगडाची लोकसंख्या आहे हे दाखवून धनगर समाजाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला आणि काय केले आणि ते धनगर समाजाचे जे प्रमाणपत्र आज रद्द झाले ते रद्द झाले त्याचं कारण असं आहे की आमच्या धाराशिव जिल्ह्यामधून 5-4 धनगर समाजाचे युवक या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेले होते। 6 दिवस त्यांनी त्या ठिकाणी उपोषण केलेलं होतं। त्यामध्ये कमलाकर दाने, श्याम तेरकर, समाधान पडुळकर आणि राजू मैंदाड हे 6 दिवस उपोषणाला बसलेले होते। त्यांच्या उपोषणाचं हे फलित आहे। त्याचबरोबर लातूर येथे 2 जणांनी उपोषण केलेलं होतं, पंढरपूरमध्ये 6 जणांनी उपोषण केलेलं होतं। त्या सर्व आंदोलनाचे एकत्रित फल म्हणून या ठिकाणी आज धनगडाचे प्रमाणपत्र रद्द झालेले आहेत आणि ते रद्द झालेले प्रमाणपत्र आंदोलनाचे यश म्हणून आम्ही पुण्यश्लोक अहिल्या देवळकर चौकामध्ये पुतळ्याच्या समोर त्या 4 उपोषणकर्त्याचा या ठिकाणी समाजाच्या वतीनं सत्कार केलेला आहे। आतापर्यंत 70 वर्ष झाले धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं होतं पण 70 वर्षानंतर का होईन आपण आज सोन्याचा दिवस म्हणून आज आम्हाला चांगला दिवस धनगर समाजासाठी मावळला। आज धनगर समाजाचे जे प्रमाणपत्र काढून जे एसटीचा उपभोग घेत होते औरंगाबादचे 7 कुटुंबातले प्रमुख त्यांचं आज सरकारने रद्द केलं, निवडणूक विभाग आपल्याने रद्द केलं। आता फक्त सरकार एकच विनंती आहे हे जसं रद्द केलं तर आम्ही धनगरच्या वतीनं अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीनं तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो, तुमचे आभार मानतो। तसेच 7 दिवसाच्या आत आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागणार आहे विधानसभेची, त्याच्या अगोदर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-10 प्रमाणपत्र धनगर समाजाला एसटीची देऊन हे आमची पूर्तता करावी एवढंच एक सरकारला विनंती करतो। सरकारला धाडा शिकवायचं ठरविलं आता ह्याच्यातनं जर सरकारनं दिलं तर सरकारचं आम्ही देवावर पोटू लावू देशिवाय शांत बसणार नाही। प्रत्येकाच्या घरात देवावर पोटू राहील तिन्ही पक्षाचा या सरकारचा। तरी फसवणूक केली तर आम्ही सरकारला फसवून कायमचा हद्दपार करू मग या सरकारामधून कधी सत्तेवर येऊ देणार नाही।